नमस्कार, माझे नाव भाग्यश्री दिलीप वडगावे। आपल्या सगळ्यांचे माझ्या चॅनलवर स्वागत आहे। माझ्या चॅनलचं नाव आहे स्वामी कृपा। तर आपण या माझ्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की दारासमोर रांगोळी का काढावी। आता ह्या सगळ्या माहिती मी कुठून घेते, तर मी हे स्वामी केंद्रातूनच घेते। स्वामी केंद्रात सगळ्यांना जायला शक्य होत नाही, किंवा खूप सारे त्यांच्याकडून आपल्याला माहिती येते, पण ती माहिती आपल्याला वाचतासुद्धा आपल्याला टाईम नसतो। तर हे मी ही सर्व माहिती ऑडिओतर्फे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते। श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरु माऊली। तर आपण आपल्या मेन टॉपिकला सुरू करू। दारासमोर रांगोळी का काढावी। घराबाहेर दररोज रांगोळी काढल्यामुळे घर व आपला परिसर सुशोभित तर होतोच किंवा दिसतो, परंतु रांगोळीमुळे दूषित कंपनांपासून म्हणजेच निगेटिव्ह एनर्जीपासून होणाऱ्या परिणामास आळा घालण्यात मदत होते। तसेच बाहेरून कोणीही आले तर पहिल्या त्या व्यक्तीची नजर जाते घराबाहेर काढलेल्या रांगोळीवरती, मग दारावरती, नंतर घरामध्ये। रांगोळीमुळे आपल्या नजरेतून असलेल्या अशुभ भाव शोषण्याची क्षमता असते, त्यामुळे घरामध्ये अशुभ शक्ती उंबऱ्याच्याच बाहेर स्थिरावते, घरामध्ये सहसा प्रवेश करू शकत नाही। तसेच आपण अजून खूप सारे रांगोळीचे प्रकार, त्याचा इतिहास तो सुद्धा जाणून घेऊ। रांगोळी भारतातील एक कला आणि संस्कृती। रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोककला आहे। भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वेगवेगळे पण दिसून येते, पण त्यामागील भावना ही तीच असते। आता रांगोळी आपण अंगणामध्ये रोज काढली जाते, जेवणाच्या ताटाभोवती काढली जाते, दिवाळी सण दसरा यामध्ये सुद्धा आपण रांगोळी काढतो। आता त्या रांगोळीचा हेतू काय आहे? संस्कृत भाषेत रांगोळीला रंगवली म्हटले जाते। सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जातात। रांगोळी म्हणजे रांगोळीच्या दगडाच्या चूर्णापासून व रंगाच्या सहाय्याने रेखाटलेल्या ओळींपासून तयार झालेली संस्कृती। आता ही सण उत्सव, मंगल समारंभ, पूजा, संस्कारविधी, व्रत वैकल्ये यांच्याशी सामान्यपणे ही कला निगडीतच आहे। रांगोळी ही एक कला आहे आणि तिचा उगम धर्माच्या अनुबंधाने झाला आहे असे मानले जाते। प्रत्येक दिवसाला किंवा सणाला वेगवेगळ्या आकारांची रांगोळी काढण्याची प्रथा परंपरेने चालत आलेली आहे। देवघर, अंगण, उंबरठा तसेच तुळशी यांच्याजवळ रांगोळी काढली जाते। एखाद्या व्यक्तीला ओवाळताना ती व्यक्ती बसलेल्या पाटाभोवती आणि पाटाखालीलही रांगोळी काढली जातात। दिवाळीच्या सणात दारापुढे किंवा अंगणात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून त्या विविध रंगांनी भरतात। सारवलेल्या जमिनींवर रांगोळीच्या किमान 4 रेषा काढल्या जातात। गोम पद्मव्रतामध्ये चातुर्मासात रांगोळीने गायीची पावले काढणे अशासारखे आचारही परंपरेने केले जातात। सकाळी उठल्यावर अंगणात रांगोळी काढण्याची पद्धती ग्रामीण भागात विशेष पाहायला मिळते। शहरातही काही महिला आपल्या घरापुढे रांगोळी काढतात। हिंदू धर्माप्रमाणेच पारशीही धर्मातही रांगोळी ही अशुभ निवारक व शुभप्रद मानली जाते। आता ह्या रांगोळीचे आपण प्रकार बघू। रांगोळीचे आकृती प्रधान आणि वल्ली प्रधान असे दोन भेद मानले जातात। आकृती प्रधान प्रकारात रेषा, वर्तुळ यांचा समावेश असतो, तर वल्ली प्रधानमध्ये वेली, पाने, फुले यांचे आकार असतात। ठिपक्यांचीही रांगोळी हा आणखीन एक प्रकार आहे। प्रथम भूमीवर मोजून काही ठिपके देतात व ते उभ्या आडव्या रेषांनी जोडून त्यावर मोर, कासव, कमळ, वेल इत्यादी आकृती निर्माण करतात। सध्याच्या काळात अनेक धार्मिक, सामाजिक व पर्यावरण विषयकही रांगोळ्या काढल्या जातात। मुक्त हस्तचित्रात्मक रांगोळी असाही प्रकार विकसित झालेला दिसून येतो। रांगोळीचा उल्लेख रामायण, महाभारत तसेच वेदांसोबत अनेक ग्रंथांमध्येही आढळतो। सुमारे 1000 वर्षांपूर्वी कामसूत्र या ग्रंथांमध्ये
स्त्रियांना अवगत असाव्या अशा 64 कलांमध्ये रांगोळी हा या कलेचा समावेश केला जातो. आपल्या महिलांना खूप अशा साऱ्या गोष्टी येतच असतात, कला येतच असतात, पण ज्यांना अजून वाटतं की मला रांगोळी यावी, त्यांनी आजपासूनच हा व्हिडिओ बघितल्यापासून रांगोळी शिकायला सुरू करा, ही कला तुम्हाला अवगत करायला सुरू करा. तर मित्रांनो, म्हणून प्रत्येकाच्या घरासमोर दारासमोर रोज सकाळी रांगोळी काढावी. तर का काढावी हे सर्व मी तुम्हाला सांगितलेले आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असलास तर लाईक करा, तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा. मग तुमची सासू असो, मुलगी असो, आई असो, बायको असो, कोणीही असो, तुम्हाला असे वाटत असेल की ही माहिती आपल्या प्रियजनांजवळ पोहोचावी तर माझा हा व्हिडिओ त्यांना शेअर करा, आणि ही माहिती आवडल्यास लाईक करा. आणि कोण सकाळी उठून किंवा रोज आपल्या घरासमोर रांगोळी काढतात त्यांनी कमेंटमध्ये मला कळवा. धन्यवाद.